आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिकीट देणं कार्यकर्त्यांना फार अडचणीत असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादी ही सत्तेत एकत्र असताना ते वेगळीच लढत होते. आता दोघांमध्ये शिवसेना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोघे जण सत्तेवर येण्यासाठी अट्टहास करतायत, प्रयत्न करतायत. पण मी आपल्याला एवढं सांगतो की ज्या ज्या वेळेला आरपीआयने ज्यांना पाठिंबा दिलेला आहे ते सत्तेवर आलेले आहे. काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिला, काँग्रेस सत्तेवर आलेली आहे. मागच्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये आरपीआय मुंबई ठाण्यामध्ये सेनेसोबत होती, त्यावेळेला सेना भाजपला या ठिकाणी सत्ता मिळालेली आहे. विधानसभेला रिपब्लिकन पक्ष हा बीजेपी सोबत राहिल्यानंतर बीजेपीला सत्ता मिळालेली आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेली आहे. त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्ष आमची आंबेडकरी विचाराची मतं ही बीजेपीच्या बाजूला आली की ऑटोमॅटिकली ठाण्याची मुंबईची सत्ता आम्हाला मिळणार आहे. आणि महापौर बीजेपीचा झाला की डेप्युटी महापौर आठवेच होणार आहे. पण जर समजा कदाचित मेजॉरिटी मिळाली नाही, आमच्या दोघांचा प्रयत्न सुरू आहे की आमची ते म्हणतात आम्हाला मेजॉरिटी मिळाली पाहिजे, आमचा महापौर होणार, हे आम्ही म्हणतोय आमचा महापौर होणार. त्यामुळं बघूया, जो जनमताचा कौल आहे तो मान्य करण्याची भूमिका सगळ्यांची असली पाहिजे. त्यामुळं 23 तारखेला ते निकाल येणार आहे. त्यामध्ये जर सेना भाजपला दोघांना जर क्लिअर मेजॉरिटी मिळाली नाही, तर मी स्वतः देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी याबरोबर बोलून मी प्रयत्न करेन की आता मँडेट तुम्ही दोघांनी एकत्र येण्याचाच असल्यामुळं तुम्हाला सत्ता दोघांना एकत्र येऊन स्थापन करावी लागेल. ज्यांच्या जागा जास्त असतील त्यांचा महापौर, ज्यांच्या जागा कमी असतील त्यांच्या उपमहापौर. मग हे दोघे एकत्र आले तर आमचं उपमहापौर पद जाणार आहे. त्यामुळं हे दोघे आले की उपमहापौर मात्र आम्हाला मिळणार नाही, पण शांती कमी आम्हाला मिळावी आपण याची मी करू. सर मी प्रयत्न करेन, म्हणजे एकतरी आता दोघांनाही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यापेक्षा गेली अनेक वर्ष 25-30 वर्ष दोघी एकत्र आहे. ठीक आहे, थोड्या काही मुद्द्यावर मतभेद झाल्यानंतर जरी वेगळे लढत असले तरी दोघांनी आपापली ताकद दाखवायची आहे. त्यामुळं जनतेच्या पाठिंब्यावर दोघांची ताकद लक्षात येणार आहे. त्यामुळे आपण म्हणाल तसं मी प्रयत्न करेन. माझे उद्धवजीचे संबंध चांगले आहेत, सीएमचे संबंध चांगले आहेत आणि मी या दोघांना एकत्र आणण्यामध्ये मला फारशी अडचण येणार नाही. नक्की आपण त्यांना एकत्र सत्तेत बाहेर पडलं पाहिजे. सेनेने काय वाटतं? सत्तेतनं सेनेने बाहेर पडलं पाहिजे का? काय वाटतं? नाही, त्यांनी सत्तेतून बाहेर पडू नये. म्हणजे मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या ठीक आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चाललेलेच आहेत. पण शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये किंवा शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढू नये या मताचा मी आहे. आपल्याला ही गोष्टी टिकवायची आहे.